राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल सध्या संभ्रमाचं वातावरण आहे कारण चर्चा सुरू आहे की अमित शाह आणि शरद पवारांची अहमदाबाद येथे हो भेट झाली आहे त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांचे प्रवक्ते असतील त्यांनी याचा इन्कार केलेला आहे मात्र स्वतः शरद पवारांनी यासंदर्भात कुठलाही खुलासा केला नसल्यामुळे हा संभ्रम सध्या तरी कायम आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत पाटील साहेब साहेबांनी या संदर्भात अद्यापही भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे हा संभ्रम कायम आहे की अमित शहा आणि शरद पवारांची भेट झाली की नाही असं आहे की त्यांची अहमदाबादमध्ये भेट झाली नाही आणि ते अहमदाबादमध्ये साखर उद्योगाच्या एका बैठकीसाठी कॉन्फरन्ससाठी गेलेले होते आणि ते मुंबईला आले आता याच्यात हे त्यांची भेट झाली त्याला भेट झाली म्हणून गेले सतत वावड्या उठवल्या जातात असं काही झालं नाही आणि पवारसाहेब मुंबईला आले आजारी पडले ॲडमिट आहेत त्यामुळे पवारसाहेब माध्यमांशी बोलून खंडन करण्याची किंवा काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे आमच्या पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याचं खंडन केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी खंडन केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा वावड्या उठवण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत आणि राष्ट्रवादीच्या बद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एक दिलानं महाराष्ट्र विकास आघाडीत काम करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्यात कोणताही मतभेद नसताना बाहेरून यांचं पटू नये असा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना आमच्यातलं कोणी बळी जाणार नाही पण या शक्ती कोण आहे ज्या बाबड्या उठवतात आणि तुमच्या तिघांचा पटू नये म्हणून बाहेरून प्रयत्न करतायत ज्यांना लवकर आमच्या खुर्चीवर येऊन बसायचंय अशा ज्या शक्ती आहेत त्या नाव काय घेत नाही तुम्ही ते नाव काय सगळ्यांनाच माहिती आहे पण भाजपकडनं या संदर्भात जी वक्तव्य केली गेली स्वतः अमित शहाचं वक्तव्य आलं त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आलं ते संभ्रम वाढवणार होता त्यांच्या ते फायद्याच आहे त्यातले एक जण म्हटले की सगळ्याच गोष्टी काही सांगायच्या नसतात हे संभ्रम तयार करणे आणि मतभेद निर्माण होत आहेत का हे बघण्याचा हा एक प्रयत्न आहे खर आणि खरं म्हणजे या आमच्या तिन्ही पक्षांच्या आघाडीमध्ये काही ना काही वितुष्ट निर्माण व्हावं म्हणून सतत प्रयत्न दीड वर्ष चालू आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे काय आणि काय नाही याच्यात आणखी संभ्रम याच्यामुळे वाढला की पवारसाहेबांची जेव्हा प्रकृती ठीक नाही असं कळलं तेव्हा दिल्लीतल्या सगळ्या भाजपच्या नेत्यांनी अगदी पंतप्रधानांपासून ते संरक्षण ने। पंत मंत्री असतील किंवा इतर नेते असतील दिल्लीतले भाजपचे त्यांनी पवारांची विचारपूस केली फोन करून मात्र दिल्लीतल्या काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने शरद पवारांना फोन केला नव्हता त्यांची विचारपूस केली नव्हती नाही मला वाटत नाही की हे काय फार महत्वाचं आहे कदाचित पवार सुप्रिया सुप्रियाताईंना फोन केला असेल प्रफुल्ल पटेल साहेबांना त्यांनी फोन केला असेल कारण त्यांचे अधिक जवळचे संबंध आहेत काँग्रेसच्या नेत्यांची त्यामुळं ते साहेबांना डायरेक्ट फोन करण्याच्याऐवजी सुप्रियाताई प्रफुल्ल पटेल साहेबांना सगळ्यांनाच फोन केला असेल त्यामुळे ह्याला अशा गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटत नाही पवार साहेबांना प्रकृतीला आराम पडलेला आहे काही अडचण नाही आहे तेही लवकरच आणखीन एक शस्त्रक्रिया आहे त्यानंतर पूर्णपणाने यातून मोकळे होतील काही अडचण नाही पण आता याच्या स्पेक्युलेशन्स करणं कुणाचे फोन आले आणि कुणाचे नाही हे काय योग्य नाही प्रकृतीला आराम पडण्याच्यासाठी हे व्यक्तिगत संबंधाचे भाग असतात कोणत्याही पक्षात कुणी असला तरी एकमेकाची चौकशी करणं मग तो भाजपमध्ये असेल कम्युनिस्टमध्ये असेल किंवा आणखीन कुठे शेवटी व्यक्तिगत संबंध वेगळे आणि राजकीय निर्णय आणि संबंध वेगळे आणि पवार साहेबांनी नेहमीच हे वेगळेपण पाळलेलं आहे तुमचं आज जे ट्विट आलं म्हणजे बचत योजनांवरील व्याजदर जे केंद्र सरकारने कमी केलं होतं आज तो निर्णय केंद्राने पुन्हा मागे घेतला मात्र त्याच्यावरती तुम्ही ट्विट करून थेट भाजपवर निशाणा संपलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं थेट भाजपवर टीका होत नाही त्यामुळे हा संभ्रम होतो आज या टीकेमुळे हा संभ्रम दूर होईल नाही ते संभ्रम लोकांच्या मनात काही अंशी जर निर्माण झाला असेल मधल्या बातम्यांनी तर जिथं चूक आहे तिथं चूकच म्हटलं पाहिजे काल तुम्ही व्याजाचे दर कमी करताय आणि नंतर रात्री तुम्हाला लक्षात आलं की अरे आपली पश्चिम बंगालमध्ये मतं जातील केरळमध्ये मतं मिळणार नाहीत ना ना आसाममधल्या निवडणुकीत फटका बसेल आणि म्हणून व्याजाचा दर कमी करणं ही काही सोपी गोष्ट आणि मोठा मुठ, निर्णय आहे हा निर्णय कागद फोनवर होत नाही हा फाईलवर होतो हो। आणि प्रोसिजर आहे त्याला त्यात काही कारण मी दिलेली असते देशातल्या बँकांमध्ये दे पडून असणारे पैसे वापरले जात नाहीत हाही त्याचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो म्हणजे देशाच्या इकॉनॉमीबरोबर आपण खेळत असतो आणि आपण व्याज दर कमी केला म्हटल्यावर या देशात जे असंख्य लोकांनी बँकात पैसे ठेवलेले आहेत अनेकांचे पेन्शनचे पैसे त्यात ठेवलेले असतात आणि त्या व्याजावर लोक जगत असतात ते व्याज एकदम कमी झालं म्हटल्यावर सरकारच्या विरोधी नाराजी होणार आणि त्यांनी आपल्याला मतं मिळणार नाहीत आणि मग ती मतं मिळवण्यासाठी पुन्हा ते व्याजाचे दर पूर्ववत करणं हा अत्यंत बालिशपणा देशाच्या अर्थकारणाशी खेळणे आणि मतांशिवाय दुसरं काहीच न करणे हे आता भारतीय जनता पक्षाचं चित्र तयार झालेलं आहे महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विषयी खेळण्याचं काम पेट्रोल रुपयाच्या रुपयाच्यावर गेलं काय अवस्था करून ठेवली आहे भारताची आणि त्यात तुम्ही हे थोडासा काही निर्णय तुम्हीच घेतला निर्णय कोणी मागणी केलेली नव्हती आता तुम्ही निर्णय घेतल्यावर तो पुन्हा ट्विस्ट करायचा का तर चार राज्याच्या निवडणुका कुठंतरी चालू आहेत आणि त्या राज्यात आपल्याला मतदान होणार नाही हा फार संकुचित प्रवृत्तीचा विचार आहे असं मला वाटतं लसीकरणासंदर्भातही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे कारण आपण मागणी करतोय गेल्या अनेक दिवसांपासून की घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी द्यावी ती परवानगी मिळत नाही आहे काही कदाचित तांत्रिक कारणं असू शकतील मला त्याबद्दल अधिकृतपणाने मी सांगणं बरोबर नाही कारण ह्याचं राजकीय भांडवल करोनाच्या कोणत्याही सायंटिफिक गोष्टींचं करू नये या मताचे आम्ही आणि आमचं सरकार आहे परंतु त्याच्यामध्ये पाकिस्तानला लस एक्सपोर्ट करणं किंवा दुसऱ्या देशांना एक्सपोर्ट करणं आधी आपल्या देशातल्या गोरगरिबांना लस द्या कोठ्यावधी हो लोक आज धोक्यात यायला लागलेली आहेत तुम्ही देशाच्या बाहेर निर्माण झालेली लस नि निर्यात करून जगाचं गुडविल करून तुम्ही भारतातल्या जनतेची आधी काळजी घ्या ही पहिली आमची मागणी आहे आणि घरोघरी लस टोचण्याची आमची मागणी आहे त्याला त्यांनी सायंटिफिकली उत्तर दिलं की बाबा हे करता येणार नाही काहीच निर्णय न घेणं योग्य नाही तर घरोघरी गेलं तर लवकर होईल फास्ट सिस्टीम चालेल असा त्यातला उद्देश आहे पण त्याला त्यांनी परवानगी दिली पाहिजे परवानगी नसेल द्यायची तर कारण तरी दिली पाहिजे असं मला वाटतं परवीर सिंग प्रकरणावरून तुम्ही तुमचा पक्ष अडचणीत आहे अनिल देशमुख जे गृहमंत्री आहेत ते अडचणीत आहेत अशा वेळेला तुम्हाला शिवसेना आणि काँग्रेसची साथ मिळते या प्रकरणामध्ये नाही आम्ही सगळे हो, एक आहोत एकत्रितपणानेच निर्णय केलाय परमबीर सिंग यांच्या बाबतीत ते ज्या विभागाचे मुंबईचे सीपी होते त्यांच्याच खालच्या युनिटची एक गाडी या सगळ्या ह्याच्यात वापरली असं पुढं आलं या, या सगळ्या अक्षम्य चुका आहेत म्हणून आम्ही त्यांना बाजूला व्हायला सांगितलं त्यांना बाजूला केलं आता हे सगळे निर्णय जे आहेत ते सरकारमध्ये मुख्यमंत्री सगळ्यांना विश्वासात घेऊन करतात त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळेच एकदिलाने आहोत हे सरकारला बदनाम करण्याचा षडयंत्र जर कोणी रचलेलं असेल तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकसंघपणाने त्याचा मुकाबला करतो आहे काही शक्ती पोलिस दलातल्या अशा होत्या आहेत असं दिसतंय की ज्यांनी त्यांना त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्यामुळे या सगळ्यातून आम्ही तिन्ही पक्ष हे मागच्या काही घटनातून काही निष्कर्षापर्यंत पोचलेलो आहोत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तिन्ही पक्ष एकसंघ आहोत आणि सगळ्यांची साथ आम्हाला मिळते धन्यवाद हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तिन्ही पक्ष एकसंध आहेत असा खुलासा ते आहेत दुसरीकडे अमित शहा आणि शरद पवारांच्या भेटी संदर्भात ज्या वावड्या उठवल्या जात आहेत त्या वावड्या भाजपकडनं उठवल्या जात आहेत असा थेट त्यांचा आरोप आहे कारण भाजपला आमच्या खुर्चीवर येऊन आहे व्हिडिओ जर्नलिट संदेश सर दीपक बातुसे झी चोवीस तास मुंबई सह्याद्रीची उंची म्हणजे